Evet. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी ग्रामदैवत भागेश्वर महाराज यात्रा उत्सव निमित्त आलेल्या सर्व बैलगाडा प्रेमींचे सर्व भाविक भक्तांचे सहस्त स्वागत करत असताना तब्बल 8 ते 10 वर्षाने हा घाट भरला गेलेला आहे याची प्रथमतः आपण दखल घ्यावी, कारण 8 ते 10 वर्ष बंद असणारा घाट आज या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नातून खरं म्हटलं तर विलास शेठ भुजबळ यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवाची तळमळ होती की माझ्याकडून जागा घ्या पण घाट सुरू होऊ द्या, भाऊ तुझ्यासाठी नक्की येत, जोरदार एकदा टाळ्या. आणि त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक आमचा राजू भाऊ असेल, त्याचप्रमाणे आशिष भाऊ फुलसुंदर, या ठिकाणी देवाजी बनकर माजी सरपंच सदस्य आणि उपस्थित खऱ्या अर्थाने ज्याचा आग्रही भूमिकाने गेली 2-3 महिन्यापासून प्रयत्नशील असणारा आमचा प्रकाश भाऊ. प्रकाशची इतकी तळमळ होती की राकेशच्या मागे लाग, नानाच्या मागे लाग, हा घाट भरलाच पाहिजे, घाट झालाच पाहिजे. रात्रंदिवस इथे उभं राहून पाणी मारून घाट तयार करण्यापासून अगदी मला नगरपालिकेकडनं फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा मिळवून घेण्यापासून सगळे कष्ट या तरुणांनी घेतले. सगळ्या ग्राम दैवत आणि ग्रामदैवताचे सर्व संचालक मंडळ यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सर्वांचं कौतुक करतो, आजी माझी सदस्यांचं देखील कौतुक करतो. आलेल्या भाविक भक्तांना सांगू इच्छितो हा जो बैलगाडा घाट भरला आणि ज्यांचा सन्मान झाले, मी एका बाजूला पाहत होती की त्या ठिकाणी मी म्हटलं की काय आहे नेमकं, तर म्हणले बक्षिसं ठेवलेली आहेत राजू जवळेकरांनी, मण्या भाई यांची आठवण आपण आता या ठिकाणी त्याच्या जोडीला असणाऱ्या त्याच तोडीचा आणि खऱ्या अर्थाने बैलगाडा मालकांचा श्वास म्हणून ज्या मण्याभाईकडे आपण पाहत होतो, तो मण्याभाई नसला तर त्याची जागा चालवण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण प्रयत्नशील आहात. आणि म्हणून सर्व गाडा प्रेमींना आणि गाडा मालकांना त्यांच्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम त्या जनावरांवर करतात, या बैलांवर करतात, नावं देखील तशीच आहे आज मण्या भाई. भाई म्हटलं की आठवतं काय. म्हणून आज मी सांगू इच्छिते की मला देखील प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं, चंद्रकांत दादा आलते तेव्हा सांगितलं होतं की ताई जागेची व्यवस्था होत असेल तर या ठिकाणी स्टेडियम सारखा या जुन्नर तालुक्याचं नाक नारंगाव वारुवाडी या ठिकाणी जर आपल्याला, आता आपण हा घाट सुरू केलाय पण पुढच्या वर्षी पलीकडच्या बाजूला आपल्याला घाट उभा करायचा आहे, तो उभा करण्यासाठी लागणारा खर्च निश्चितपणाने आशा ताई या ठिकाणी आपल्याला पूर्णपणाने ताकदीने उभा करील. आणि बैलगाडा मालकांना एक वेगळ्या प्रकारचं समाधान, या ठिकाणी गाडा कोणताही असू दे, पुण्यापासून तर इथपर्यंत आणि जसं आपण म्हटलं संभाजीनगरला गाजणारा गाडा अशा पद्धतीने आपल्याकडे गाड्या येतील अशी तळमळ या सर्व गाडा मालकांची आमच्या गाड्या शौकीनांची आहे. आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील भाऊ आलेले आहेत, आपल्याला त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी एवढं सांगू इच्छिते महाशिवरात्रीनिमित्त बागेश्वर महाराजा या सर्व बैलगाडा मालकांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. या परिसरात जे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांची देखील पोटं याच्यावर असतात, यांचा देखील व्यवसाय वाढण्यासाठी आपण प्रत्येक घाटात जे जे नियोजनं करावी लागतील ती सर्व तुमच्या सर्वांच्या अनाउन्सर मंडळींच्या, कारण अनाउन्सर मंडळींशिवाय घाटाला शोभा नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि एकदा पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि माझ्यासोबत आलेले संतोष नाना खैरे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे, आत्ताच तिकडून आवाज झाला परत खुर्ची सांभाळायची आहे, निश्चित सांभाळू. या ठिकाणी दिलीपजी गांजाळे आणि मंचावर सगळे गणेश भाऊ जेवढे आणि माझ्या माता, कारण या ठिकाणी सरपंच सदस्य सगळे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने देखील लाख लाख शुभेच्छा देते. 8 मार्च जागतिक महिला दिवस आहे आणि आज महाशिवरात्री देखील आहे. एकदा आपण सर्वजण महिला दिनाच्या आज सर्व माता भगिनींना लाख लाख शुभेच्छा देते, शिवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. ताईंचं धन्यवाद. यानंतर राजूभाऊ मेर यांना विनंती करतोय की आपण चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांचा सन्मान करायचा आहे आणि विनायकभाऊ भुजबळ यांना विनंती आहे. वाजंत्री
विनायकभाऊ भुजबळ यांना विनंती आहे. राष्ट्रवादी पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष सूरजभाऊ वाजगे.